नमस्कार विद्यार्थी मित्रों, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारा 2020-21 पासून 12वी बोर्डाच्या परीक्षेसाठी नवीन अभ्यासक्रम अमलात आणलेला आहे आणि नवीन मूल्यमापन पद्धतीमध्ये भौतिकशास्त्र या विषयामध्ये सर्वात महत्त्वाचे प्रश्न असतात ते आहे शॉर्ट आन्सर वन टाइप ऑफ क्वेश्चन, म्हणजे थोडक्यात प्रश्नाची उत्तरे लिहा आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात. तर यामध्ये कुठलाही प्रश्न विचारला असता त्यामध्ये सुबक आकृती, त्या आकृतीला नाम निर्देशन डायग्रॅम करेक्ट लेबलिंग किंवा 2 मार्कासाठी प्रॉब्लेम असेल फॉर्म्युला अर्धा मार्क, सबस्टिट्यूशन अर्धा मार्क आणि रिझल्ट विथ प्रॉपर युनिट 1 मार्क, किंवा एखादा लॉ असेल त्या लॉला एक्सप्लेन करा असं म्हटलं तर स्टेटमेंटला 1 मार्क, एक्सप्लेनेशनला 1 मार्क. तर अशा पद्धतीनं आपण शॉर्ट आन्सर टाइप ऑफ प्रश्नाची तयारी करूया. तर चला बघूया शॉर्ट आन्सर टाइप ऑफ. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, 12वी बोर्ड क्वेश्चन बँक फिजिक्स या विषयातील चॅप्टर नंबर 2 मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड या धड्यातील शॉर्ट आन्सर टाइप ऑफ क्वेश्चन जे की प्रत्येकी 2 मार्कासाठी विचारले जातात, तर एक एक करून आपण त्या प्रश्नाची उत्तरे बघूया. पहिला शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन जे आपल्याला दिलेलं आहे तो आहे स्टेट द प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड. काय विचारलं? स्टेट द प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड. तर तुम्हाला आयडियल फ्लुइडच्या किमान 4 प्रॉपर्टीज परीक्षेत लिहायच्या आहे. फार सोप्या 4 प्रॉपर्टीज आहे आयडियल फ्लुइडच्या. पहिली प्रॉपर्टी काय आहे? आयडियल फ्लुइड इज इनकॉम्प्रेसिबल. आयडियल फ्लुइड इट इज इनकॉम्प्रेसिबल म्हणजेच काय? इट्स डेन्सिटी इज कॉन्स्टंट. त्याच्या डेन्सिटीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. त्या फ्लुइडला, आयडियल फ्लुइडला आपण कॉम्प्रेस करू शकत नाही. तर ही झाली पहिली प्रॉपर्टी. दुसरी प्रॉपर्टी अशी आहे की इट्स फ्लो इज इरोटेशनल. आयडियल फ्लुइडचा फ्लो कसा आहे? इरोटेशनल आहे. म्हणजेच काय? इट्स फ्लो इज स्मूथ विदाउट एनी टर्बुलन्स इन द फ्लो. इट्स फ्लो इज व्हॉट? स्मूथ. एज आयडियल फ्लुइड, द फ्लो ऑफ आयडियल फ्लुइड इज इरोटेशनल. इट मीन्स इट्स फ्लो इज स्मूथ विथ नो टर्बुलन्स इन द फ्लो. तर ही झाली त्याची दुसरी प्रॉपर्टी. तिसरी, आयडियल फ्लुइड हा विस्कस असतो का नॉन विस्कस? लक्षात ठेवायचं, आयडियल फ्लुइड इज नॉन विस्कस. म्हणजेच काय? देर इज नो इंटरनल फ्रिक्शन इन द फ्लो. देर इज नो इंटरनल फ्रिक्शन इन द फ्लो. हेन्स आयडियल फ्लुइड हॅज नो विस्कॉसिटी. म्हणून आयडियल फ्लुइडला कुठलीही विस्कॉसिटी नसते. चौथी प्रॉपर्टी आहे, आयडियल फ्लुइड मीन्स द फ्लो ऑफ आयडियल फ्लुइड इज स्टेडी. म्हणजेच काय? इट्स वेलॉसिटी ॲट ईच पॉइंट इज कॉन्स्टंट इन टाईम. इट्स वेलॉसिटी ॲट ईच पॉइंट इज कॉन्स्टंट. तर आयडियल फ्लुइडच्या किमान 4 प्रॉपर्टीज लिहायचा, प्रत्येक प्रॉपर्टीला अर्धा मार्क आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2. आता हा दुसरा प्रश्न काय आहे? इट इज जस्ट सीयर. Differentiate between streamline flow and that of turbulent flow. Streamline flow आणि turbulent flow मध्ये फरक. ही जी आकृती आहे ही streamline flow रिप्रेझेंट करते आणि खालची आकृती कशाची आहे? turbulent flow. आता streamline flow कशाला म्हणायचं? The smooth flow of fluid with a velocity which is smaller than the critical velocity. The smooth flow of fluid with a velocity smaller than certain critical velocity is called streamline flow, or sometimes it is also known as laminar flow of a fluid. आता जर स्ट्रीमलाईन फ्लो हा स्मूथ फ्लो ऑफ लिक्विड असेल तर टर्बुलंट फ्लो कसा आहे? द इरेग्युलर अँड अनस्टडी फ्लो ऑफ फ्लुइड. इरेग्युलर अँड अनस्टडी फ्लो ऑफ फ्लुइड. इकडे काय? स्मूथ फ्लो ऑफ फ्लुइड. इन केस ऑफ स्ट्रीमलाईन फ्लो वी नो दॅट व्हेलॉसिटी ऑफ फ्लो इज
less than critical velocity. Here, for turbulent flow, velocity must increases beyond, means it must be greater than a critical velocity. Velocity must be greater than a critical velocity is called a turbulent flow. Is called a turbulent flow. Now in streamline flow, let us see here streamline flow. Hey, bagash, streamline flow. What we can say about streamline flow? In streamline flow, velocity of fluid at a given point is always constant. जर कुठल्याही पॉइंटवर वेलॉसिटी काढायची असेल तर ती कशी असेल? इन स्ट्रीमलाइन फ्लो वेलॉसिटी ऑफ फ्लुइड एट ए गिवन पॉइंट इज ऑलवेज कॉन्स्टंट. वेलॉसिटी ऑफ फ्लुइड एट ए गिवन पॉइंट इज ऑलवेज कॉन्स्टंट. बट इन केस ऑफ टर्बुलंट फ्लो, ही आकृती बघा टर्बुलंट फ्लोची. इफ यू लुक एट द फिगर ऑफ टर्बुलंट फ्लो, देन व्हॉट यू कॅन से दॅट इन केस ऑफ टर्बुलंट फ्लो मध्ये काय होतं? इन केस ऑफ टर्बुलंट फ्लो velocity of fluid at any point does not remain constant. इकडे वर जर आपण बघितलं तर कुठल्याही पॉइंटवर वेलॉसिटी ही कशी आहे? कॉन्स्टंट आहे. बट इन केस ऑफ टर्बुलंट फ्लो यू कॅन ऑब्झर्व दिस एरो अँड व्हॉट यू कॅन से दॅट वेलॉसिटी ऑफ फ्लुइड ॲट एनी पॉइंट डज नॉट रिमेन कॉन्स्टंट व्हाइल इन केस ऑफ स्ट्रीमलाइन फ्लो velocity of fluid at a given point is always constant. हा झाला दुसरा फरक. तिसरा फरक बघूया काय. टू स्ट्रीमलाइन, इथे ह्या दोन स्ट्रीमलाइन आहे. कॅन यू ऑब्झर्व हिअर वी आर हॅविंग द टू स्ट्रीमलाइन, फर्स्ट स्ट्रीमलाइन, सेकंड स्ट्रीमलाइन, थर्ड स्ट्रीमलाइन. अँड व्हॉट वी कॅन से दॅट एज फार एज स्ट्रीमलाइन्स आर कन्सर्न, एज फार एज टू स्ट्रीमलाइन्स आर कन्सर्न, they can never intersect. That is, they are always parallel. आता बघितलं आपण how are they are always parallel. Two streamlines, they are what? Always parallel to each other. They will never intersect each other. So two streamline can never intersect, that is, they are always parallel, and hence can never फॉर्म एड्डीज. हेन्स कॅन नेवर फॉर्म एड्डीज. एड्डीज म्हणजेच द रोटेशनल मोशन ऑफ पार्टिकल. एड्डीज इन द स्ट्रीम ऑफ वॉटर, पाण्यामध्ये तरंगणारे किडे जे गोल 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 फिरतात. वेअर एज इन केस ऑफ टर्बुलंट मोशन, ही इथं खाली टर्बुलंट मोशनची फिगर दाखवलेली आहे. व्हॉट यू कॅन से इन टर्बुलंट फ्लो, वन एवर देर इज ए टर्बुलंट फ्लो ॲट सम पॉइंट, काही पॉइंटवर, हे इथं काही पॉइंट आहे असं, ॲट सम पॉइंट the fluid may have, definitely what you can say, the fluid may have a rotational motion. Fluid may have a rotational motion, and due to this rotational motion they gives rise to eddies. They gives rise to what? Eddies. Then in case of streamline flow there is no eddies, in case of turbulent flow there are eddies. Why it is so? Because in case of streamline, as streamline can never intersect, that is, they are always parallel to each other, hence there will not be a formation of any eddies. But on the other hand, in case of turbulent flow there are certain point where fluid may have rotational motion due to which it gives rise to eddy current. It gives rise to what? Eddy current. The next, that is the fourth and the last point, that in case of streamline flow over a plane surface can be assumed to be divided into number of plane layers, and in a flow of liquid through a pipe of uniform cross sectional area, All the streamline will be parallel to the axis of tube. All the streamline will be parallel to the axis of tube. तर हे बघा, here I have shown a flow tube. I have shown what? A flow tube. And in a flow tube, if uniform cross-sectional area is uniform, then in case of streamline, if this is axis,
then all the streamline, here these are the streamlines, then all the streamlines, they are what? They are parallel to the axis of tube, parallel to the axis of tube. Whereas in case of turbulent flow, the flow tube losses its order, flow tube losses its order, and particle moves in random direction. Particle will move in what? Random direction. Flow tube losses its order and particle will move in random direction. तर बोर्डामध्ये तुम्हाला चार फरक लिहायचे आहे, प्रत्येक फरकाला अर्धा मार्क राहील. ॲक्च्युअली तुम्हाला अपेक्षित दोनच फरक असतात दोन मार्कासाठी, पण इथं खास करून चार मार्क दिलं, म्हणजे जेणेकरून प्रश्न तीन मार्कला जरी आलं तर किमान तुम्हाला तीन प्रश्नाची तीन फरक स्पष्ट करता आले पाहिजे. नेक्स्ट प्रश्न बघा, तिसरा प्रश्न काय आहे. सो एज नेक्स्ट क्वेश्चन इज कन्सर्न, इट इज डिफाईन सरफेस टेन्शन अँड अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. Define surface tension and angle of contact. या कृतीमध्ये बघा, what is surface tension? Surface tension is defined as, surface tension is defined as what? Tangential force acting per unit length on both the side of an imaginary line drawn on the free surface of liquid. हा फ्री सरफेस ऑफ लिक्विड दाखवलेला आहे. अँड व्हॉट इज सरफेस टेन्शन? सरफेस टेन्शन इज डिफाइंड एज टेंजेंशियल फोर्स, टेंजेंशियल फोर्स, टेंजेंशियल फोर्स मीन्स दिस इज एन इमेजिनरी लाइन ड्रॉन ऑन फ्री सरफेस ऑफ लिक्विड, देन द टेंजेंशियल फोर्स एक्टिंग पर यूनिट लेंथ, tangential force acting per unit length on both the side, force is acting on both the side, tangential force acting per unit length on both the side of imaginary line, this is an imaginary line drawn on the free surface of liquid. Tangential force, surface tension is defined as tangential force acting per unit length on both the side of imaginary line drawn on the free surface of liquid. दुसरी व्याख्या आहे, define angle of contact. Angle of contact कशाला म्हणायचं? Angle of contact theta, it is actually the angle between, काय आहे? Angle between liquid and solid surface. Define angle of contact between liquid and solid surface means for a given pair of liquid and solid surface, the angle between tangent drawn to the free surface of liquid, tangent drawn to the free surface of liquid, tangent drawn to the free surface of liquid and the surface of solid, and the surface of solid at the point of contact measured within the liquid, at the point of contact measured within the liquid. तर इथं इकडे लक्ष द्या, suppose here we are having a capillary tube, in that capillary tube we are having what? A liquid. In a capillary tube we are having a liquid. Now as per definition, how we can define angle of contact? Angle of contact is defined as angle between tangent drawn to the free surface of liquid. So here this arrow will represent tangent drawn to the free surface of liquid, tangent drawn to the free surface of liquid, this is tangent drawn to the free surface of liquid and the surface of solid, this is surface of solid and the surface of solid at the point of contact. Here is the point of contact, at the point of contact and measured within the liquid. So here that angle is measured within the liquid. तर लक्षात असू द्या, angle between, angle of contact for given pair of solid and liquid is defined as angle between tangent drawn to the free surface of liquid, angle between tangent drawn to the free surface of liquid, tangent drawn to the free surface of liquid and the surface of solid, and the surface of solid at the point of contact.
at the point of contact and measured within the liquid is called angle of contact. पुढचा प्रश्न बघूया, तो एक एक्झाम्पल आहे. काय एक्झाम्पल? कॅल्क्युलेट द राईज ऑफ वॉटर. काय काढायचं आपल्याला? राईज ऑफ वॉटर, पाणी किती वर चढेल. कॅल्क्युलेट द राईज ऑफ वॉटर इनसाइड ए क्लीन ग्लास कॅपिलरी ट्यूब. एक क्लीन ग्लास कॅपिलरी ट्यूब आहे, त्यामध्ये पाणी किती उंचीपर्यंत चढेल हे आपल्याला काढायचं आहे. अँड ऑफ रेडियस, त्या कॅपिलरी ट्यूबचा रेडियस किती दिलेला आहे? 0.1 मिलीमीटर. रेडियस 0.1 मिलीमीटर म्हणजेच त्याला मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर 10^-4 मीटर. आता काय दिलेलं आहे? वेन दॅट कॅपिलरी ट्यूब इज इमर्स इन ए वॉटर ऑफ सरफेस टेन्शन. पाण्याचा सरफेस टेन्शन टी दिलेला आहे, 7×10^-2 न्यूटन पर मीटर. आणि पाण्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आयडियल प्युअर वॉटरचा थीटा इक्वल टू झिरो. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन वॉटर अँड ग्लास इज झिरो. डेन्सिटी ऑफ वॉटर दिलेली आहे 1000 ρ = 1000 kg/cubic meter अँड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी इज गिवन एज 9.8 m/s². नाव वी नो दॅट एज पर एज फॉर्म्युला फॉर राईज ऑफ लिक्विड इन कॅपिलरी ट्यूब इज कन्सर्न, वी नो दिस फॉर्म्युला व्हेरी वेल. एच इज इक्वल टू 2t cos θ / r ρg. एच इज इक्वल टू 2t cos θ / r ρg. सो बाय युझिंग दिस फॉर्म्युला, इफ वी पुट द व्हॅल्यू ऑफ एच इज इक्वल टू 2, टी किती दिलेलं आहे? 7×10^-2 न्यूटन मीटर स्क्वेअर. इंटू कॉस थीटा, कॉस थीटा मीन्स कॉस झिरो. एच इज इक्वल टू 2t cos θ / r ρg. आर किती दिलेलं आहे? 10^-4. रो किती आहे? 1000 म्हणजेच 10^3. अँड जी किती आहे? 9.8. सो बाय पुटिंग द व्हॅल्यू ऑफ एच इज इक्वल टू, काय फॉर्म्युला होता आपला? एच इज इक्वल टू व्हॉट? 2t cos θ / r ρg. आणि या सगळ्या किमती आपण इथं ठेवल्या तर फायनल आन्सर काय मिळतो आपल्याला? 0.1429. म्हणजेच द राईज ऑफ वॉटर इनसाइड द ग्लास कॅप्युलरी ट्यूब इज 0.1429 मीटर. तर परीक्षेत तुम्हाला शेवटी उत्तर म्हणून ही एक लाईन लिहावी लागते. द राईज ऑफ वॉटर इनसाइड ए ग्लास कॅप्युलरी इज 0.1429. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 5. काय तो क्वेश्चन नंबर 5? अगेन इट इज ए प्रॉब्लम. सी व्हॉट इज दॅट? ए रेनड्रॉप ऑफ रेडियस 0.3 मिलीमीटर. रेनड्रॉप, पावसाळ्यातल्या पाण्याचा एक ड्रॉप घेतला आपण, त्याचा रेडियस किती आहे? 0.3 मिलीमीटर. फॉल्स थ्रू एअर विथ टर्मिनल वेलॉसिटी ऑफ, व्हॉट इज द टर्मिनल वेलॉसिटी ऑफ रेनड्रॉप गिवन? 1 m/s. टर्मिनल वेलॉसिटी काय दिलेली होती? टर्मिनल वेलॉसिटी. द विस्कॉसिटी ऑफ एअर, विस्कॉसिटी इटा, विस्कॉसिटी ऑफ एअर किती दिलेलं आहे? 18×10^-6 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. देन फाइंड द विस्कस फोर्स ऑन द रेनड्रॉप. त्या रेनड्रॉपवर किती विस्कस फोर्स ॲक्ट होतो हे आपल्याला काढायचं आहे. तर प्रॉब्लेममध्ये दिल्याप्रमाणे ए रेनड्रॉप ऑफ रेडियस, रेडियस दिलेलं आहे 0.3 मिलीमीटर, त्याला कन्वर्ट केलं 3×10^-4 मीटर. टर्मिनल वेलॉसिटी 1 m/s, v = 1 m/s. परत दिलेलं आहे विस्कॉसिटी ऑफ एअर ईटा, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इज गिवन 18×10^-6 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. आणि काढायचं काय आपल्याला? काढायचं आहे विस्कस फोर्स, एफ काढायचं आहे. तर आपल्याला विस्कस फोर्सचा फॉर्म्युला माहीत आहे, एफ इज इक्वल टू 6π ईटा rv. सो 6π ईटा ची किंमत दिलेली आहे, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी 18×10^-6, आर दिलेलं आहे 3×10^-4, अँड व्ही दॅट इज 1. And if you just calculate it, it is 324×3.142×10^-10.
10 to the power minus 10. And if you just simplify it by using log table, or you may simplify, you may do that calculation manually also. So finally, you will get the final answer for this question is 1.017 into 10 to the power minus 7 Newton. So the final answer is the viscous force is 1.017 into 10 to the power minus 7 Newton. 1.017 into 10 to the power minus 7 Newton. Now the next question is question number 6. What is that question number 6? The two soap bubble, दोन सोप बबल आहे, त्यांचा रेडियसचा रेशियो दिलेला आहे 2:3. सो R1:R2=2:3. आणि काय सांगितलं, कंपेअर द वर्क डन इन ब्लोइंग दीज बबल. व्हेन वी ब्लो द बबल, इन ब्लोइंग अ बबल, वर्क डन इज ऑलवेज इक्वल टू, इफ आय से दॅट R1 इज द रेडियस ऑफ बबल, then work done in blowing a bubble of radius R1 is equal to kail mag T into change in area. Now T into, what is change in area? Change in area is actually 2 times 4 pi R1 square. 4 pi R1 square is surface area of bubble, but it is outer area as well as bubble has two surface area, outer area as well as inner area. That's why the net change in area is 2 times 4 pi r square. So that's why the formula for work done is W equal to 2 times T into dA. W is equal to what? 2 times T into dA. W is equal to 2 times T into dA. So here we are given the ratio of radii of two soap bubble is 2:3, and what we have to calculate? We have to compare the work done in blowing these two bubble, means W1:W2. So as far as work done is concerned, work done in blowing a soap bubble of radius R1 is W equal to 2 into T into dA. And what is dA? dA is equal to 4 pi R1 square. So 2 into T into 4 pi R1 square, and W2 equal to 2 into T into 4 pi R2 square. It means W1 upon W2. What is W1 upon W2? W1 upon W2 is equal to R1 by R2 whole square, that is 2 by 3 whole square. So W1 upon W2 is equal to 4 by 9. बघा इथे W1 इज इक्वल टू 2T इंटू 4 पाय R1 स्क्वेअर, W2 इज इक्वल टू 2T इंटू 4 पाय R2 स्क्वेअर. हिअर 2T 4 पाय 4 पाय, इट मीन्स W1 इज प्रपोर्शनल टू R1 स्क्वेअर, W2 इज प्रपोर्शनल टू R2 स्क्वेअर. सो दॅट्स वाय W1 अपॉन W2 इज इक्वल टू R1 बाय R2 होल स्क्वेअर, दॅट इज 2 बाय 3 होल स्क्वेअर. सो द रेशियो ऑफ वर्क डन इन ब्लोइंग द टू सोप बबल इज W1 बाय W2 इक्वल टू 4:9. तर फायनल आन्सर असेल, द रेशियो ऑफ वर्क डन टू ब्लो द बबल इज 4:9. धन्यवाद.